शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी निर्माण करणाऱ्या तलावांना पुनर्जीवन या तलावांच्या माध्यमातून होत आहे. केंद्र सरकारच्या अमृत सरोवर योजनेच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात 75 तलाव निश्चित करण्यात आले असून नागपूर जिल्ह्यात आजपासून या उपक्रमाला प्रारंभ झालाय. काटोल तालुक्यात जलपातळी वाढविण्यात मोलाची कामगिरी करणारा मेंढे पठार येथील 4 अमृत सरोवराचे आज भूमिपूजन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी मन की बात मध्ये अमृत सरोवर योजना जाहीर करण्याचा आणि त्याचा संकल्प घोषित केला होता आणि आपल्याकरता आज अभिमानाची आणि आनंदाची क्षण आहे की संपूर्ण देशामध्ये 50,000 वर प्रत्येक जिल्ह्यामध्ये 75 तलावाचं संवर्धन करणे, ज्या काळात तलाव खोदले होते, ज्या उद्देशाकरता खोदले होते, कालांतराने 100-100 वर्ष तलावाला झाले पण त्याचं कोणी खोलीकरण केलं नाही, त्याला पूर्व पुनर्जीवित केलं नाही, याचा अभ्यास मोदीजींनी केला. आणि जर देश सुजलाम सुफलाम करायचा असेल तर शेतकरी महत्त्वाचा आहे. शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून शेतकऱ्याच्या शेतातला जमिनीचा पाण्याचा स्तर जर वर आला तर वरून देणारं पाणी कमी लागतं. म्हणून पावसाळ्याचं पाणी थांबवून त्या ठिकाणी जिरवून त्या भागातला जलस्तर वाढवणे आणि या देशाला शेतकऱ्यांना समृद्ध करणे अशी योजना अमृत सरोवर योजना माननीय मोदीजींनी केली. माननीय नितीन गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रीय महामार्ग राजमार्ग डिपार्टमेंटने मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये याची सुरुवात केली. बुलढाणा तर बघा की बुलढाणा संपूर्ण डार्क शेड होता, तो आता वर आला. अमरावतीमध्ये बघा, यवतमाळमध्ये बघा, वाशिममध्ये बघा, ज्या ठिकाणी नॅशनल हायवेचे काम चालू आहे त्या ठिकाणी आता तलावाचं संवर्धन सुरू झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राचे अनेक तलाव, जसं देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये जलयुक्त शिवार त्या काळात केलं होतं आणि मोठ्या प्रमाणावर फायदा ह्या महाराष्ट्राला झाला होता. सर्वात महत्त्वाचं, देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये काही झालं असेल तर देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये असेच तलाव तयार करण्याकरता जी रॉयल्टीची रक्कम घ्यायची ती रॉयल्टी महाराष्ट्र सरकारने रद्द केली आणि म्हणून आता या तलावाचं चांगलं संवर्धन होणार आहे. आज मेंढे पठारमध्ये अमृत सरोवर योजनेचा पहिला तलाव नागपूर जिल्ह्याचा सुरू होतो आहे, त्याचं भूमिपूजन आज झालं. त्याबद्दल मी माननीय प्रधानमंत्री मोदींचं, माननीय आमचे नेते नितीन गडकरी साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करण्याकरता आम्ही आलो आहे. आम्ही संपूर्ण नरखेड काटोल तालुक्यातर्फे या जिल्ह्यातर्फे माननीय मोदीजी माननीय नितीनजीचं स्वागत करतो, आभार मानतो आणि जास्तीत जास्त तलाव हे काटोल नरखेड तालुक्यामध्ये असल्यामुळं काटोल नरखेड तालुक्यामध्ये जास्तीत जास्त तलाव आम्ही अमृत सरोवर योजनेमध्ये घेणार आहोत. काटोल नरखेडमध्ये काही ठिकाणी 800 फूट पाणी खाली खोल आहे, ते वर आणण्याकरता, त्याची जलस्तर वाढवण्याकरता आम्ही काम करणार आहोत.